स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबाद मध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। 26 मार्चला अहमदाबाद मधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे। शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबाद मधून थेट मुंबईला आले, ते कोणालाही भेटले नाहीत, मात्र आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे। हे भाजपचे षडयंत्र आहे। शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे। शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची अमित शहा यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती दिव्य भास्कर या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे। पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, त्यानंतर शांतीग्राम मधील गेस्ट हाऊसला तिघांची भेट झाली असा दावा या बातमीत करण्यात आला आहे। या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, अष्टा।